पुण्याचे माहिती अधिकारी राजेंद्र सरक यांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं. पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मनमिळाऊ म्हणून त्यांचं माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होतं. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सरग यांना कोरोना झाल्याचं समजताच अनेक वेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोना पुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्नही अपयशी ठरल्याचं वास्तव समोर आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे पुण्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं जाणवतं. सरग यांचा माध्यम क्षेत्रात दाटका जनसंपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. अवघ्या 15 दिवसांनी त्यांचं प्रमोशनही होणार होतं. यामुळे माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारत या मधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्त झाली. गेल्या 4 वर्षापासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावरती काम करत होते. राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केलं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. एक सक्षम मनमिळाऊ अधिकारी आणि पत्रकारांचे मित्र असलेले सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.